ब्रँड वॉर्स हे अतिशय चांगलं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालंय आणि विशेषतः 21व्या शतकामध्ये आणि पोस्ट पॅन्डेमिक जी काही एक भारताला संधी आहे त्याच्यामध्ये ब्रँड्स कसे डेव्हलप होऊ शकतात, कुठले ब्रँड्स कसे डेव्हलप झाले किंवा कुठले फेल झाले तर ते का फेल झाले, त्याच्या काय स्ट्रॅटेजीज असू शकतात आणि विशेषतः याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक थिंकिंग जे आपण युद्धामध्ये वापरतो ते आपल्याला ब्रँड बिल्डिंगमध्ये कसं वापरता येईल असं अतिशय चांगल्या प्रकारे यात सांगण्यात आलंय. मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीतलं एक अतिशय चांगलं पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे आपल्याला पाहता येईल. विदर्भ मराठवाड्याची मी परवापासून माझा दौरा सुरू करतोय पण तातडीची मदत ही अत्यंत महत्वाची आहे. अर्थात या संदर्भात मी निश्चितपणे माझा दौरा सुरू झाल्यानंतर ती परिस्थिती पाहून त्या संदर्भात बोलेन पण आता सरकार आपल्या पाठीशी आहे असा दिलासा वाटावा असं काही ना काही सरकारने नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असं माझं मत आहे. यापूर्वी राज्य सरकारने अतिवृष्टीमध्ये जी मदत जाहीर केली होती ती मदत लोकांपर्यंत पोहोचली नाही अशा तक्रारी आहेत, आपलं काय काय माहिती? नाही, खरं आहे. आता आपण बघा की पश्चिम महाराष्ट्रात ज्यावेळेस पाऊस आला आणि महापूर आला त्यावेळी सरकारने घोषित केलं की आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही जे GR काढले होते त्याचप्रमाणे आम्ही मदत करू, पण तशी मदत केलेली नाही. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चालू कर्जाची माफी मिळालेली नाही किंवा त्यांना 3 पट जे काही त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ती मिळाली नाही. तीच परिस्थिती कोकणातली आपल्याला पाहायला मिळते. कोकणामध्ये 2 चक्रीवादळं यापूर्वी येऊन गेली, त्या दोन्हीमध्ये घोषित केलेली मदत मिळालेली नाही. विदर्भात एक पूर येऊन गेला त्याही वेळेस घोषित केलेली मदत केलेली नाही. यापूर्वी मराठवाड्यात देखील 2 वेळा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याही ठिकाणी अजून सरकारने मदत केलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी सरकारची घोषणा आणि प्रत्यक्ष होणारी मदत यामध्ये फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. मी यापूर्वी आकड्यासहित सांगितलं की पूर्वी UPA सरकार होतं, आता मोदीजींचं सरकार आहे. UPA सरकारने 15 वर्षात आपत्ती निवारणाकरता जेवढे पैसे महाराष्ट्राला दिले त्यापेक्षा जास्त पैसे 5 वर्षात मोदी सरकारने दिले, त्यामुळे अशा प्रकारचा आरोपच चुकीचा आहे. मुळात केंद्र सरकार पैसे देत असतं आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने भर घालायची असते. आम्ही हेच केलं. आमच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या पैशासोबत आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली. मात्र हे सरकार केवळ वेळ काढूपणा करतं, केंद्र सरकारकडे बोटं दाखवतं आणि आपल्या मदतीची जेव्हा वेळ येते त्यावेळी मात्र बोटचेप धोरण हे सरकार घेतं ही अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. सावित्रीबाई उद्यानाला सांगली नाव दिलं त्यावेळेला विरोध पुरोगामी संघटना करताना नाही, मला याची कल्पना नाही, मी माहिती घेऊन सांगेन, मला कल्पना नाही. आणि जलयुक्त शिवारला तज्ञांनी त्या पद्धतीने या पुराला जबाबदार धरलेला आहे जलयुक्त शिवार. तज्ञांनी वगैरे म्हणता येत नाही पण एक त्यातले तज्ञ काहीतरी बोलले आहेत असं मला समजलंय. मी एवढंच सांगू इच्छितो की पहिली गोष्ट तर अशी आहे, माननीय उच्च न्यायालयाने जलयुक्त शिवारच्या संदर्भात एक कमिटी तयार केली होती ज्याच्यामध्ये IIT एक्सपर्ट्स होते, ज्याच्यामध्ये पर्यावरण विभागाचे एक्सपर्ट्स होते, ज्यामध्ये मल्टी फील्डचे एक्सपर्ट्स होते आणि यांनी खूप मोठा रिपोर्ट हायकोर्टाला सबमिट केला आणि हायकोर्टाने तो रिपोर्ट मंजूर केला आणि त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे जलयुक्त शिवार योजना कशी टेक्निकली करेक्ट आहे हे त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे, त्याचे काय काय फायदे झाले हे त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे आणि तो रिपोर्ट हायकोर्टाने ऍक्सेप्ट केला. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला काय वाटतं हे महत्वाचं नाही आहे. दुसरी गोष्ट, माझं तर मत उलट आहे की जर हे नदी नाले खोल झाले नसते तर आताची परिस्थिती अशी आली असती की अक्षरशः मोठ्या प्रमाणात आज शेती बुडली असती आणि घरांमध्ये देखील पाणी शिरलं असतं. पण नदी नाले खोल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते पाणी कॅरिंग कॅपॅसिटी त्याची आपण वाढवू शकलो. खरं म्हणजे अलीकडच्या काळात काय झालंय की एक अकबराची कथा आहे की ज्या कथेमध्ये एक व्यक्ती थंड पाण्यामध्ये त्या ठिकाणी अकबराने सांगितलं म्हणून थंड पाण्यात त्या ठिकाणी रात्रभर राहिला आणि मग त्याला विचारलं की तू थंड पाण्यात राहिला तू रात्रभर काय केलं, तुम्हाला मला काही सुचत नव्हतं म्हणून दूर मला एक दिवा दिसत होता त्या दिव्याकडे पाहत होतो
तर लगेच राजाने सांगितलं की म्हणजे त्या दिव्याची ऊब तुला मिळाली आणि म्हणून तू त्या पाळ्यात राहू शकला. असं कुठल्याही गोष्टी करता कोणालाही ब्लेम करायचं अशा प्रकारची ही जी काही एक पद्धत आहे मला असं वाटतं पूर्णपणे चुकीची आहे. उलट एक्सपर्ट्सनी जलयुक्त शिवारवर दिलेला रिपोर्ट हा कुठेतरी तथाकथित लोकांनी वाचला पाहिजे. सर एमपीएससी परीक्षा रिक्त पदं देण्यासाठी खरं तर राज्य शासनानं डेडलाईन दिली होती की 30 तारखेपर्यंत रिक्त पदं द्यावी, मात्र 43 पैकी केवळ 10 खात्यांनीच ही रिक्त पदं दिली होती. राज्य शासनाची प्रत्येक डेडलाईन ही डेड होते पण काहीही त्यातनं निघत नाही. राज्य सरकारमध्ये कोणाचंही कोणावर कंट्रोल नाही, कोणालाही कशाची पडलेली नाही, कोणी कोणाकरता काही करायला तयार नाही. फक्त सगळे मंत्री हे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी टिकवत आहेत आणि महाराजांसारखे वागत आहेत.